बालमित्रांनो आपण हे चित्र पाहू चित्र नीट पहा चित्रात काय काय दिसते आहे हम्म मुलगी तलाव पाणी अगदी बरोबर मुलगी तलाव मुलगी आहे तलाव आहे ही मुलगी आहे तलावात पाणी आहे तुम्ही चित्रात काय काय दिसले ते सांगितले नावे सांगितली त्या नावाची सुरुवात करून दोन शब्दांचे वाक्य तुम्हाला तयार करता आले तीन शब्दांचे वाक्य तयार करण्याचा तुम्ही प्रयत्न केला आता बघा हां मुलगी तलावात पोहते आहे आता हे चार शब्दांचे वाक्य झाले असे शब्द जोडून वाक्य तयार होते मुलगी तलावात पोहते आहे या वाक्यातून संपूर्ण चित्राची माहिती मिळाली चित्र पहा चित्रात काय काय दिसते आहे ते सांगा मुलगी पुस्तक ही मुलगी आहे आहे मुलगी पुस्तक वाचत मुलांनो पहा तीन शब्दांचे वाक्य तुम्हाला करता आले चार शब्दांचे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न केला चित्र पहा या चित्रात काय काय दिसते ते सांगा मुलगी बस मुलगी बस मधून उतरत आहे चित्र पहा या चित्रात काय काय दिसते ते सांगा मुलगी दूध कप दप्तर पेन्सिल मुलगी दूध पित आहे मुली जवळ दप्तर आहे कपात दूध आहे अशी खूप वाक्ये तयार करता येतात आपण अशी वाक्य तयार करू शकतो आपण काय शिकलो चित्रातील वस्तू ओळखायला शिकलो वस्तूंची नावे सांगायला शिकलो दोन व तीन शब्दांची वाक्ये तयार करायला शिकलो चार शब्दांचे वाक्य तयार करायचा प्रयत्न केला संपूर्ण चित्राचे वर्णन वाक्यात करायला शिकलो स्वाध्याय खालील चित्र पहा चित्रात काय काय दिसते आहे नावे लिही या नावांचा उपयोग करून पाच छोटी छोटी वाक्ये तयार कर ून चित्र कशाचे आहे ते कळते का या प्रकारे चित्राची माहिती लिही